2019 ला सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग यशस्वी करून दाखवणारे वंचित सध्या प्रचंड गोंधळात पडल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीलाच काही ठिकाणी उमेदवार बदलल्यानंतर आता काही उमेदवारांनी स्वतःहूनच माघार घेतली. हे असं का होतंय, नेमकं काय झालंय, हेच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. आता महाविकास आघाडी सोबतची बोलणी फिसकटल्यानंतर एकला चलो रेचा नारा देणाऱ्या वंचितनं लगेचच आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करायला सुरुवात केली. आतापर्यंत वंचितनं 7 ते 8 याद्या जाहीर केल्या. सुरुवातीलाच 3 याद्या जाहीर केल्यानंतर परभणी, यवतमाळ, वाशिम आणि रामटेक या 3 ठिकाणी वंचितनं रातोरात उमेदवार बदलले. परभणीमध्ये उगले यांची उमेदवारी रद्द झाली आणि वंचितनं हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांना आपला उमेदवार म्हणून जाहीर केलं. यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघात आधी सुभाष खेमसिंग पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. उमेदवारी मिळताच खेमसिंग यांनी प्रचाराचा नारळही फोडला होता. मात्र वंचितनं ऐनवेळी खेमसिंग पवार यांना माघार घ्यायला लावली आणि अभिजित लक्ष्मणराव राठोड हे वंचितचे अधिकृत उमेदवार असतील असं जाहीर केलं. मात्र राठोड यांचा अर्जच बाद झाल्यानं अपक्ष उभ्या असलेल्या अनिल राठोड यांना पाठिंबा देण्यात आला. वंचितकडून रामटेकमध्ये शंकर चहांदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे माघार घेत असल्याचं सांगत शंकर चहांदे यांनी काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर चर्चेची ठरली ती म्हणजे पुण्याची जागा. कारण या ठिकाणी एका वेगळ्या उमेदवाराच्या नावाची चर्चा सुरू असताना मनसेतून बाहेर पडून वसंत मोरेंनी वंचितमध्ये प्रवेश केला आणि त्यांना पुण्यातून उमेदवारीही देण्यात आली. शिरूरमध्ये मंगलदास बांदल यांना तिकीट जाहीर केलं होतं. बारामतीमधून पक्षानं उमेदवार दिला पाहिजे अशी पक्षविरोधी भूमिका बांदल यांनी घेतली होती असा ठपका त्यांच्यावर ठेवत वंचितनं नंतर त्यांची उमेदवारी रद्द केली. जळगावमध्ये वंचितनं प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यांनी स्वतःहूनच यातून माघार घेतली. यासंबंधी प्रकाश आंबेडकरांशी बोलताना आपण इथून निवडून येऊ शकत नाही असं कारण त्यांनी सांगितलं. त्यामुळे नंतर जळगावमध्ये युवराज भीमराव जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. दिंडोरीमध्ये गुलाब बर्डे यांना सुरुवातीला उमेदवारी दिली होती पण त्यांनी माघार घेतल्यानं त्यांच्या जागी मालती धवील यांना उमेदवारी देण्यात आली. आणि गेली 2 दिवस चर्चेत असलेली उमेदवारी म्हणजे सोलापूरची. सोलापूरमधील वंचितच्या उमेदवारानं माघार तर घेतली खरी पण त्यांनी वंचितवर आरोप देखील केल्याचं पाहायला मिळालं. सोलापूरमध्ये वंचितचे उमेदवार राहुल गायकवाडांनी निवडणुकीतून माघार घेतली. मला बंदूक तर दिली मात्र गोळ्या दिल्या नाहीत. माझ्यामुळे भाजपचा उमेदवार जिंकेल. भाजपच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी मला कारणीभूत व्हायचं नाहीये असा भावनिक व्हिडिओ तयार करून राहुल गायकवाड यांनी सोशल मीडियावर अपलोड केला आणि माघार घेतली. त्यामुळे नेमकं वंचितमध्ये काय घडतंय हे कळायला मार्ग नाहीये. आता वंचितनं काही ठिकाणी अनेक उमेदवारांना पाठिंबा देखील दिलाय, त्यावर देखील नजर टाकूयात. वंचितकडून 6 ठिकाणी इतर पक्षातील उमेदवारांना पाठिंबा देण्यात आलाय. कोल्हापुरातून शाहू महाराजांना तर नागपुरातून विकास ठाकरेंना, बारामतीतून सुप्रिया सुळे, यवतमाळ वाशिम मधून अनिल राठोड यांना पाठिंबा दिलाय. अमरावतीत आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देण्यात आलाय. शिवाय त्यांना MIM ची देखील साथ आहे. भिवंडीमधून निलेश सांबरेंना तर सांगलीतून प्रकाश शेंडगे लढले तर त्यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं गेलं होतं. पण विशाल पाटील यांना देखील पाठिंबा देईल असं सांगितलं होतं. त्यामुळे शेंडगे उभे राहिल्यास वंचित काय करेल हे सांगलीतलं गणित अजून तरी फिक्स झालेलं नाहीये. आता हे असं घडण्याचं कारण काय? आता अनेक ठिकाणी उमेदवारांनी माघार घेण्याचं कारण सांगताना त्या मतदारसंघातून निवडून येणं शक्य नसल्यामुळे आणि कोणाचाही दबाव नसल्याचं सांगितलंय. काही ठिकाणी आंबेडकरांनीच उमेदवार बदलले. त्या मतदारसंघाचं गणित समजल्यानंतर कोणत्या उमेदवाराचा निकष त्या मतदारसंघात योग्य बसेल हे जाणूनच त्यांनी हे केल्याचं सांगितलं जातंय. याशिवाय उमेदवारांना कोणता दबाव दिला जातोय का असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. 2019 झालेल्या प्रयोगामुळे अनेक ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादीचे किंवा वंचितचे उमेदवार न निवडून येता भाजपला या ठिकाणी त्याचा फायदा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे यंदा तसं न होता आणि जो आरोप वंचितवर केला जातो की वंचित ही भाजपची बी टीम आहे ती पुन्हा होऊ नये याची खबरदारी घेतली जाते का असा देखील एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. पण तुम्हाला काय वाटतं, वंचितनं माघार का घेतली असावी हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.